नमस्कार, वेलकम टू श्रीमयीज गॅलरी. तर आज आपण जातो आहे बिजापूरच्या फेमस प्लेसेस बघायला. गोलघुमटचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तोही चॅनलला जाऊन बघा. आणि आता आपण बघूया फेमस प्लेसेस ऑफ बिजापूर. हर वीक डेली पूरे पांच टाइम का होता है और फ्राइडे को भी होता है. सारे टाइम पे 500-600 लोग नमाज पढ़ते हैं. अच्छा, जामिया मस्जिद बोल के हिंदुस्तान का सेकंड नंबर, फर्स्ट दिल्ली का, बीजापुर का सेकंड. ये अली अदिल शाह ने बनाया था, 1565 में बनाया था. 1540 में काम चला, 1565 में काम खत्म हो गया. 25 साल लगे बनाने के लिए. अंदर क्या है, दगड़ा मध्य पूर्ति कुरान केला हाथ मधी. नमाज करते हैं ना वहाँ पे, जो यहाँ पे पत्थर पे कुरान लिख के लाए. कुरान लिख के ऊपर सोने का गेल्टिंग करेला है. अंदर क्या ऐसा रोड 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 गुम्बज है, 69 गुम्बज है अंदर. अंदर क्या टिकट नहीं, क्या नहीं जाके देख के आ सकते हैं. तर आपण आता जातो आहे जामा मस्जिदमध्ये. तुम्ही बघितलं की जे काय गाईड काकांनी सांगितलं, ते सांगत होते की ही मस्जिद 1540 ते 1565 असं 25 वर्ष लागली ही मस्जिद बांधायला. आणि अली आदिल शहानी ही बांधलेली आहे. तर हा या मस्जिदचा एंट्रन्स आहे. मस्जिदमध्ये 59 गुंबट आहे. आणि 59 गुंबट असताना आतमध्ये दगडामध्ये कुराण लिहिलेलं आहे. आणि त्या कुराणाला गोल्ड पॉलिश केलेलं आहे. ते गोल्ड जिलेटिन असं म्हणत होते. तर गोल्ड पॉलिश केलेलं आहे. 12,000 ते 17,000 लोक नमाज पढू शकते इतकी जागा आहे. रोज तिकडे 500 ते 600 लोक नमाज पढतात. आणि फ्रायडेला स्पेशली जास्तीत जास्त लोक तिकडे असतात. बाहेर स्पेस आहे भरपूर बसायला, लॉन आहे, गार्डन आहे, त्यानंतर पिण्याचं पाणी आहे, हातपाय धुवायला पाणी आहे. आणि या मस्जिदचा एरिया भरपूर मोठा आहे. ही इंडियामधली सेकंड मोठी मस्जिद आहे. पहिली जी मस्जिद आहे, फर्स्ट मस्जिद, ती दिल्लीला आहे आणि सेकंड बिजापूरची मस्जिद. आता नेक्स्ट आपण जातो आहे मेहतरमालला. तर तुम्ही बघू शकता मेहतरमालचा लुक किती छान आहे. तर या वास्तूला असं लांबून बघितलं तर आपल्याला एखाद्या राजवाड्याचा फील येतो. आणि याच्यात दगडात जे काय कोरीव काम केलेलं आहे उंचपर्यंत वर, ते दगडात केलेलं आहे. जे आपण लाकडामध्ये कोरीव काम करतो तेच सेम इकडे दगडात केलेलं आहे. तुम्ही बघू शकता जी वर आपल्याला डिझाईन दिसते, ही लांबून जी दिसत आहे एल शेपमधली जी डिझाईन आहे, ती आपल्याला दुरून पाहिलं तर हत्ती दिसतो. आणि जवळून बघितलं तर आपल्याला तिकडे घोडा दिसतो. म्हणजे दोन बाजूंनी जर बघितलं तर आपल्याला दोन वेगवेगळे प्राणी दिसतात. आणि ही जी सगळी बिल्डिंग आहे, यातलं जे कोरीव काम केलेलं आहे हे दगडात आणि लाकडात केलेलं आहे. आतमध्ये इकडे काहीही नाही आहे, पण हे जे काय बाहेरून लुक आहे याचा खूप सुंदर आहे. तर बिजापूरमधली ही सेकंड प्लेस जिथे आपण भेट दिली ही मेहतरमाल. त्यानंतर आपण तिसऱ्या प्लेसला जातो आहे, ते आहे गुरु शिष्य का जोडा. तर इकडे गुरु शिष्य का जोडा खूप फेमस आहे. गुरु शिष्य का जोडा म्हणजे तिथे एक दर्गा आहे, तिथे दोन्ही गुरु आणि शिष्यांचं आपल्याला कबर बघायला मिळते. आणि तिकडेही लोक नमाज पढायला येतात, प्रार्थना करायला येतात. तर नेक्स्ट आपलं आहे थर्ड नंबरचं जे काही आपण बघायला जाणार आहे ते आहे गुरु शिष्य का जोडा. आणि आता आपण जातो आहे मुलुक मैदान तोफ पाहायला. तर ही मुलुक मैदान तोफ बिजापूरच्या फोर्टमध्ये आहे. फोर्टमध्ये एंट्री केलं की आपल्याला दोन्ही बाजूला हिरवळ आणि मध्ये रस्ता दिसतो. तर इकडे ही मुलुक मैदान तोफ आहे. तर भारतातली ही सर्वात मोठी आणि जगातली 5व्या नंबरची तोफ आहे. ही पंचधातूंनी बनवलेली आहे. तांबे, लोखंड, जस्त, सोने आणि चांदी ह्या सगळ्या धातू मिळून ही तोफ बनवलेली आहे. आणि या तोफेचा आवाज इतका मोठा असायचा किंवा ही तोफ इतकी प्रचंड आहे की हिची जी लांबी आहे ती 4.25 मीटर लांब आणि 1.5 मीटर त्याचा सरकमफरन्स आहे. आणि हिची जी वेट आहे तो 55,000 किलो आहे. तर 55,000 किलोग्राम असलेली ही मोठी तोफ, हिचं नाव मुलुक मैदान किंवा मैदानाचा राजा असं म्हटलं जायचं. तर ही तोफ जेव्हा डागणार, जो तोफजी असायचा तो लांब बांबूनी तोफ डागून तिकडे पाण्याचे हौद बनवले जायचे. कारण ह्या तोफीचा आवाज इतका मोठा असायचा की जो कोणी तोफजी असेल त्याच्या कानाचे पडदे फाटू नये म्हणून तिकडे पाण्याचा हौद बनवलेला असायचा. तर अशी ही मुलुक मैदान तोफ. त्यानंतर आपण आता बघतो आहे हैदर बुरुज. तर हे हैदर बुरुज जे आहे हे गावाच्या रक्षणासाठी बनवलं गेलं होतं. याचं नाव हैदर बुरुज ठेवलं आहे. इकडे वर जर आपण गेलो तर आपल्याला चारही बाजूंना पूर्ण गाव दिसतो. तर इकडे चारही बाजूला माणसं उभी केली जायची. चार बाजूला नाही तर जास्तीत जास्त तिकडे सैनिक उभी केले जायचे. आणि ते गावाच्या रक्षणासाठी होते. तर रात्री कोणी शत्रू चालून येत नाही ना, कुठून कशाची चाहूल लागत नाही ना, त्यासाठी हा हैदर बुरुज बनवला गेला होता. तेव्हा फोन वगैरे नव्हते म्हणून असा बुरुज बनवून सगळीकडची आपण लक्ष ठेवू शकतो किंवा देखरेख करू शकतो यासाठी ती बनवली गेली होती.
त्यानंतर आपण आत्ता एंट्री केलेली आहे 12 कमांमध्ये. तर ही जे काही 12 कमांड आहे, तर 12 कमांडमध्ये तुम्ही कुठल्याही बाजूनी जा आणि कशाही त्या कमानी मोजा, तर त्या 12 कमानी आपल्याला दिसतात. 12 कमांडचा दुसरा अर्थ असाही आहे की याला 12 मजली इमारत अशी बांधणार होते. अली आदिलशहाला सगळ्यात मोठी त्याची स्वतःची एक वास्तू बनवायची होती, त्यासाठी त्यांनी या 12 कमांडचं काम सुरू केलं होतं. आणि या इमारतीची जी सावली आहे ती गोलगुंबजवर पडणार होती, म्हणून या 12 कमांडचं काम इथेच थांबवण्यात आलं. तर ही जी वास्तू आहे ही खूप मोठी आहे. सगळीकडे इकडे लोखंड वापरलं गेलेलं आहे, दगड वापरला गेला आहे, खूप मजबूत आहे. आणि इकडेच अली आदिलशहाची कबर आहे, त्यांच्या पत्नींची कबर आहे, त्यानंतर त्यांच्या मुलांचीही इकडेच कबर आहे. गोल घुमट ही सगळ्यात मोठी वास्तू आहे आणि त्याच्यावर 12 कमांची सावली पडू नये म्हणून या वास्तूचं काम इकडेच थांबवलं गेलं, असं आम्हाला गाईडने सांगितलं होतं. तर तुम्ही बघू शकता इकडे दगड आहे आणि दगडांच्या मध्ये चुना आणि गुड, पहिले गुड वापरला जायचा, गुड आणि चुना त्याचं मिश्रण लावलेलं आहे. अजूनपर्यंत ही कमान इतकीच मजबूत आहे आणि काही ठिकाणी त्यांनी दगडांची एक रचना करून ठेवलेली आहे जी की त्यांना कामासाठी लागणार होती. तुम्ही बघू शकता पिलर्स किती मोठे मोठे आहे आणि मध्ये मध्ये अशा कोन्स आहेत. तर असं ही बिजापूरमधल्या भरपूर फेमस गोष्टींना आपण भेट दिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा आणि मला सांगा की बिजापूरमध्ये तुम्हीही कुठे भेट दिलेली आहे का, तुम्हाला त्यापैकी कुठल्या गोष्टी माहिती आहे, कुठल्या प्लेसेसला तुम्ही भेटले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.